नमस्कार मित्रांनो, आज आपण बँकिंग स्पर्धा परीक्षेसाठी 2021 मध्ये जीकेचं तयारी कशी करावी हे बघणार आहोत. माझं नाव आहे स्वप्नील तांबेकर. गेल्या वर्षी मी या सगळ्या एक्झाम्स स्वतः दिलेल्या आहेत आणि जीकेसाठी मी स्वतः वेगवेगळ्या स्ट्रॅटेजीज ट्राय केलेल्या आहेत आणि त्या इम्प्लिमेंट केलेल्या आहेत. त्यामुळं गेल्या वर्षीच्या एक्झाम ज्या झाल्या 2020 च्या, त्याचा एक्सपिरियन्स थ्रू मी या वर्षीची स्ट्रॅटेजी तयार केलेली आहे. अगोदरच मी एक जीके प्रिपरेशन स्ट्रॅटेजीचा व्हिडिओ शेअर केला होता, तो देखील तुम्ही फॉलो करू शकता, तो देखील बघू शकता आणि तो आजही रिलेव्हंट आहे. आता 2021 साठी तयारी करताना आपण 2020 मधल्या एक्झाम्स डोळ्यासमोर ठेवून त्याप्रमाणे तयारी केली पाहिजे. सो पहिला प्रश्न आपल्या डोळ्यासमोर येतो की फायनल सिलेक्शनमध्ये आपल्या जीकेचं किती महत्त्व आहे. बऱ्याच जणांचं, बऱ्याच मुलांचं एक असं गैरसमज असतो की जीकेला वेटेज तर बऱ्यापैकी असतं. काही एक्झाममध्ये 40 मार्क असतात, काही एक्झाममध्ये एसबीआय क्लर्कमध्ये 50 मार्कला जीके असतो, आयबीपीएस क्लर्कमध्ये देखील 50 मार्कला जीके असतं. त्यामुळं बऱ्याच स्टुडंटचा असा एक गैरसमज असतो की मी जीके करून फायनल सिलेक्शन घेईन. तर हा समज गेल्या वर्षीच्या सगळ्या एक्झामने मोडीत काढलेला आहे. गेल्या वर्षी जीके जेवढं अनएक्सपेक्टेड किंवा डीप मध्ये विचारलं गेलं होतं की जीके मध्ये एखाद्याने सपोज भरपूर स्टडी केलेला आहे आणि माझ्यासारख्याने एखाद्याने फक्त एक एक्झामच्या 3 4 दिवस अगोदर स्टडी केलेला आहे, त्या दोघांच्या स्कोर मध्ये काही फरक नाही आहे. 3 4 मार्क्सचाच फक्त डिफरन्स राहिलेला आहे आणि ऑलमोस्ट काही स्टुडंटना तर जास्त स्टडी केल्यामुळे ते एवढे कन्फ्यूज झाले की त्यांचा स्कोर देखील इतर स्टुडंट एवढाच आलेला आहे ज्यांनी फक्त लास्ट 3 4 डेज मध्ये जीकेचं प्रिपरेशन केलं होतं किंवा लास्ट 1 मंथ मध्ये प्रिपरेशन केलं होतं. त्यामुळे भरपूर स्टडी करून मी जीकेचं फायनल जीके मध्ये खूप चांगले मार्क्स मिळेन आणि मग फायनल सिलेक्शन येईन. हे जर तुमची स्ट्रॅटेजी असेल तर ती परत एकदा विचार करा. फक्त जीके वर तुमचं फायनल सिलेक्शन होऊ शकत नाही. जीके सोडून बाकीचे देखील सब्जेक्ट आहेत ना. जीके साठी तुम्ही जर ठरवलं आउट ऑफ 40, सपोज तुम्ही ठरवलं की मी काही करून 35 मार्क्स मिळवणार आणि एक्झाम मध्ये पेपर खूपच डिफिकल्ट आला, तर तुम्ही काय करणार? डिफिकल्ट म्हणजे खूप डिफिकल्ट येतो. लास्ट इयर ज्यांनी एक्झाम दिलेल्या आहेत त्यांना माहित आहे की एक्झामची लेवल काय असते, डिफिकल्टी लेवल नेमकी. त्यामुळे तसं जर झालं तर मग तुम्ही काय शेवटी इतरांच्या लेवललाच येणार. पण त्याच वेळी सपोज एका स्टुडंटने, तुम्ही जर सपोज जो टाइम जीके साठी दिलेला आहे, जीकेला प्रिपेअर करण्यासाठी खूप टाइम द्यावा लागतो, तोच टाइम एखाद्या स्टुडंटने जर क्यूएलआरला दिला असता तर त्याला तिथे चांगले मार्क्स पडले असते क्यूएलआरला आणि तो ऑटोमॅटिकली पुढे गेला असता. त्यामुळं फक्त जीके करून फायनल सिलेक्शन घेईन असं जर ठरवलं असेल तर ती पूर्णपणे चुकीची स्ट्रॅटेजी आहे. 40 पैकी मी 35 मिळेन, 50 पैकी 40 मिळेन अशी जर स्ट्रॅटेजी असेल ती देखील टोटली चुकीची आहे, रॉंग आहे. युट्यूबवर तुम्हाला बरेच व्हिडिओज मिळतील की 40 पैकी 35 मिळवा, 50 पैकी 40 मिळवा. सो काही उपयोग होत नाही, फक्त व्हिडिओला त्या व्ह्यूज मिळतात पण ऍक्च्युअली कुणाला मार्क्स पडत नाहीत आणि पडणारे असते ना एकदम एकदम कमी असतात. मी म्हणेन की एक 100 मध्ये फक्त दोघं तिघंच अशी मुलं असतात ज्यांनी जीकेच्या बेसिसवर फायनल सिलेक्शन घेतलं असतं, पण त्यासाठी त्यांना खूप खूप जास्त एफर्ट्स जीके मध्ये द्यावे लागलेले असतात कारण त्याचं बाकीचे सब्जेक्ट एवढे चांगले नसतात. त्यामुळं फायनल सिलेक्शन मध्ये जीके वर फक्त फायनल सिलेक्शन घेऊ शकत नाही, पण जीकेला सोडून देखील आपण फायनल सिलेक्शन घेऊ शकत नाही. जीकेला सोडून म्हणजे काय? तुम्ही ठरवलं की मी जीके करतच नाही, नाही तुमचं फायनल सिलेक्शन होणार नाही. तुम्हाला जो ॲव्हरेज स्कोर आहे एक्झाम मध्ये इतर मुलांचा, त्या ॲव्हरेज स्कोर एवढ्या तुम्हाला मार्क्स मिळवावेच लागतील. मग ते सपोज 40 पैकी जर ॲव्हरेज सगळ्यांचं असेल 20चं, तर तुम्हाला 20 पर्यंत पोहोचावंच लागेल. ॲव्हरेज पेक्षा जास्त जायचं असेल तर तुम्हाला थोडे जास्त एफर्ट्स घ्यावे लागतील आणि एक्स्ट्रा ऑर्डिनरी परफॉर्मन्स द्यायचा असेल तर जीकेला टोटली डिवोट करून तुम्हाला त्याचं तयारी करावी लागेल. बट दॅट इज नॉट रिकमेंडेड. सो हे होतं फायनल सिलेक्शन मध्ये तुमचं इम्पॉर्टन्स ऑफ जीके. त्यानंतर आपण बघूया जीकेची तयारी कशी करायची. तर जीकेचे 3 कंपोनेंट्स मेजर आहेत. पहिला म्हणजे स्टॅटिक जीके, दुसरा आहे तो बँकिंग, तिसरा आहे तो करंट अफेअर्स.
आता स्टॅटिक जीके चं प्रिपरेशन कसं करायचं, बँकिंगचं कसं करायचं, करंटचं कसं करायचं हे आपण हळूहळू बघणार. यातला कुठलाही कंपोनेंट आपण स्किप करू शकत नाही हे अगोदर तुमच्या डोक्यात असू द्या. तुम्ही म्हटलं की मी स्टॅटिक करतच नाही, कारण लास्ट इयरचं जर आपण ट्रेंड बघितलं तर स्टॅटिकचे लास्ट इयर फारच कमी क्वेश्चन आलेले होते, बँकिंगचे देखील कमी आले होते, पण आयबीपीएस क्लर्कला थोडेसे जास्त आले होते. करंटचे देखील खूप जास्त असतातच, त्यामुळे करंट तर आपल्याला स्किप नाही करू चालत, करंट करावंच लागतं. सगळ्यात जास्त वेटेज हे करंटलाच असतं. किती क्वेश्चन येतात, किती पर्सेंट वेटेज आहे हे आपण सांगू शकत नाही, कारण प्रत्येक एक्झाम सेटरवर ते डिपेंड असेल. तो मे बी असं बघत देखील नसणार की करंटचे किती क्वेश्चन आहेत, बँकिंगचे किती, स्टॅटिकचे किती, तो जस्ट क्वेश्चन टाकत असणार आहे. सो गेल्या वर्षी जरी स्टॅटिकला जास्त वेटेज नसलं तरी सपोज या वर्षी स्टॅटिकचे क्वेश्चन जास्त विचारले गेले तर मग त्यावेळी तुम्ही असं एक्सक्यूज देऊन चालेल का की मी जे स्टॅटिकचं किंवा बँकिंगचं प्रिपरेशन केलं नव्हतं त्यामुळे बँकिंगचे मला क्वेश्चन जमले नाही. तर आपल्याला सगळ्या टाईपच्या क्वेश्चनला तयार राहायचं आहे, त्यामुळं आपल्याला स्टॅटिकची पण तयारी करायची आहे, बँकिंगची पण करायची आहे, आणि करंटची तर ऑब्व्हियसली करावीच लागणार आहे. आता स्टॅटिक बँकिंग आणि करंट करताना आपण कुठले कुठले सोर्सेस रेफर करायचे हे बघूया. तर स्टॅटिक जीके साठी काही पी डी एफ आपल्याला अवेलेबल आहेत, जसं अफेअर्स क्लाउडची पी डी एफ अवेलेबल आहे, बँकर्स अड्डाची पी डी एफ अवेलेबल आहे, किंवा अजून आय बी पी एस गाईड असेल, एक्झाम पंडित असतील, यांच्या देखील पी डी एफ खूप चांगल्या आहेत. ह्या पी डी एफ तुम्हाला डाउनलोड कराव्या लागतील. स्टॅटिक जीके अफेअर्स क्लाउड पी डी एफ, स्टॅटिक जीके बँकर्स अड्डा पी डी एफ असं गुगलला सर्च मारा, तुम्हाला हे पी डी एफ मिळून जातील. हे कंपल्सरी प्रिंट करून घ्यायचे आहेत पी डी एफ, आणि स्टॅटिक जीकेची तयारी सुरुवात करायची. स्टॅटिक जीकेचं असं आहे की यामध्ये स्टेडियम्स म्हणा किंवा वाईल्ड लाईफ सँच्युरीज, डेज वेगवेगळे, हे इन्फॉर्मेशन तीच असते, ही इन्फॉर्मेशन कधी चेंज होत नाही, त्यामुळे तुम्हाला फक्त याची एकदाच तयारी करायची असते. जर तुम्ही अगोदर याची तयारी केली असेल तर फक्त तुम्हाला एक आठवड्यातनं किंवा 10-15 दिवसात एकदा रिव्हिजन करावे लागेल. पण जर तुम्ही अगोदर काहीच केलं नसेल, झिरोपासून स्टॅटिक करणार असला, तर डेली तुम्ही अर्धा तास द्या, माझ्या मते 15-20 दिवसामध्ये स्टॅटिक तुमचं संपून जाईल. कारण स्टॅटिक फार मर्यादित आहे, आणि स्टॅटिक करताना एक महत्वाची गोष्ट डोक्यामध्ये ठेवा की प्रत्येक गोष्ट परफेक्ट करण्याचा प्रयत्न करू नका. तुम्ही जसं जास्तीत जास्तची मल्टिपल रिव्हिजन्स करत जाल तसं त्या गोष्टी तुमच्या डोक्यामध्ये बसत जातील, कारण कंट्री करन्सी कॅपिटल सगळं जर लक्षात ठेवायचं म्हटलं तर दॅट इज नॉट पॉसिबल. आपल्या ब्रेनला एवढं सगळं झेपणार नाही एका वेळी, त्यामुळे काय करायचं, डेली रीड करत राहायचं, रीड करत राहायचं. परत त्याच गोष्टी काय होतात की करंट ज्यावेळी तुम्ही न्यूज रीड करत असता त्यावेळी तिथं देखील कंट्री करन्सी कॅपिटल या गोष्टी रिपीट होत असतात. बँकर्स अड्डाच्या पी डी एफ मध्ये करंटच्या तिथं तुम्हाला खाली एखादी जर इम्पॉर्टंट न्यूज असेल एखाद्या कंट्रीबद्दल तर त्याची करन्सी दिली जाते, त्याची कॅपिटल दिलं जातं, त्यामुळं या गोष्टी रिपीट पुढे होणार आहे, त्यामुळे त्या परफेक्ट करण्याचा प्रयत्न करू नका. वाईल्ड लाईफ सँच्युरीला देखील तसंच आहे, काही तुम्ही ट्रिक्स वगैरे यूज करू शकता, त्या ट्रिक्स वगैरे यूज करून तुम्ही ते लक्षात ठेवा, पण त्या लक्षातच राहिल्या पाहिजेत हा अट्टहास ठेवू नका, कारण पुढे ह्या गोष्टी परत रिपीट होणार आहेत, आणि रिपीट जर होत राहिल्या पुढे फ्युचरमध्ये तर ऑटोमॅटिकली तुमच्या त्या लक्षात राहतील. त्यानंतर बघूया बँकिंग अवेअरनेस. बँकिंग अवेअरनेसचं वेटेज हे ऑफिसरच्या एक्झामला लास्ट इयर थोडंसं कमी होतं, पण क्लेरिकलच्या एक्झामला मात्र बँकिंग अवेअरनेसचे क्वेश्चन खूप जास्त विचारले गेले होते. आय बी पी एस क्लर्कमध्येच तुम्ही बघू शकता की बँकिंग अवेअरनेस क्वेश्चन खूप जास्त होते, त्यामुळे अपकमिंग एस बी आय क्लर्क असू दे किंवा आय बी पी एस क्लर्क असू दे किंवा आर आर बी क्लर्क असू दे, यामध्ये देखील बँकिंग अवेअरनेसचं वेटेज जास्तच राहणार आहे, त्यामुळे बँकिंग अवेअरनेस तुम्हाला करावाच लागेल. आता हे करायचं कुठून, तर बँकिंग अवेअरनेस करण्यासाठी बेसिक जर तुम्हाला पाहिजे असेल तर लर्निंग स्पेस नावाचं यूट्यूब चॅनेल आहे, त्याचे राव सरांचे तुम्ही व्हिडिओज बघा, त्याचे काही मॉड्यूल्स आहेत, हे मॉड्यूल्स तुम्ही कम्प्लीट करा. हे मॉड्यूल्स कम्प्लीट केल्यानंतर तुम्हाला बेसिक नॉलेज येईल, आणि एकदा बेसिक नॉलेज आलं की मग तुम्ही बँकर्स अड्डाची जी कुठलीही बँकिंग अवेअरनेसची पी डी एफ घ्या किंवा अजून कुठल्याही वेबसाईटवरची बँकिंग अवेअरनेसची पी डी एफ घ्या, त्याच्यामधून रीड करा, त्याच गोष्टी परत एक्झाम प्रत्येक एक्झामच्या वेळी तुम्ही रीड केल्यामुळे त्या गोष्टी त्या देखील तुमचं परफेक्टच होणार आहे. त्याचबरोबर संकेत सरांनी दोन व्हिडिओज या ठिकाणी आपल्या युट्यूब चॅनेलवर टाकलेले आहेत, ते व्हिडिओज जरी तुम्ही केला ना दॅट इज मोर दॅन इनफ. त्या व्हिडिओज मधले भरपूर क्वेश्चन गेल्या वर्षीच्या एक्झाम मध्ये विचारले गेले होते,
त्यामुळे ते व्हिडिओज मल्टिपल टाइम्स तुम्ही बघत चला. ज्या ज्या वेळी तुम्ही ट्रॅव्हलिंग करत असाल किंवा कंटाळा येईल त्या त्या वेळी ते व्हिडिओज बघत चला, ऐकून 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 त्या गोष्टी तुमच्या परफेक्ट होऊन जातील. त्याचबरोबर संकेत सर आपले ऑनलाईन लेक्चर्स देखील घेत आहेत, जर तुम्ही त्या बॅचमध्ये असाल तर ते लेक्चर्स अजिबात मिस करू नका, त्यामध्ये देखील काही बेसिक गोष्टी तुमच्या कव्हर होऊन जातील. बँकिंग गव्हर्नन्स स्किप करून नाही चालणार, कारण एक्झामला तर तुम्हाला विचारलं जातंच, त्याचबरोबर इंटरव्ह्यू मध्ये देखील बँकिंग गव्हर्नन्स वरची खूप खूप डीप मध्ये क्वेश्चन विचारले जातात, त्यामुळे बँकिंग गव्हर्नन्स तुम्हाला करावंच लागेल. बँकिंग गव्हर्नन्स करताना जर काही प्रॉब्लेम आला तर तुम्ही संकेत सरांना डायरेक्टली विचारू शकता. त्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट आहे करंट अफेअर्स. ऑलमोस्ट 70-80% क्वेश्चन तुमचे जीके मधले हे करंट अफेअर्स वरच डिपेंड असतात. यासाठी तुम्हाला करंट अफेअर्स परफेक्ट म्हणजे परफेक्ट करावं लागतं. त्यामुळे मी बऱ्याच वेळा बघा एक्झाम ज्यावेळी जवळ येते त्यावेळी मुलांना सांगतो की जर तुमचं स्टॅटिक आणि बँकिंग झालं नसेल तर तुम्ही फक्त करंट करून जा, असं बऱ्याच वेळा मी मुलांना सांगितलेलं आहे. आणि सगळ्या एक्झाम मध्ये तुम्ही बघाल की ऑलमोस्ट 80% क्वेश्चन 70-80% क्वेश्चन हे करंटवरच विचारलेले असतात. आता करंटसाठी काय करायचं, तर करंटसाठी वेगवेगळे सोर्सेस अवेलेबल आहेत. यातले काही बेस्ट सोर्सेस मी या ठिकाणी मेन्शन केलेले आहेत. त्यातला पहिला आहे बँकर्स अड्डा, त्यानंतर आहे ग्रेडअप, अफेअर्स क्लाउड, IBPS गाईड, जीके टुडे, अजून जर तुम्हाला कुठलं माहित असेल तर ते. हे सगळे सोर्सेस चांगले आहेत लक्षात ठेवा. यातलं तुम्हाला काय करायचं आहे कसं करायचं आहे हे देखील आपण पुढे बघणार आहोत. व्हिडिओसाठी स्टडी IQ चे व्हिडिओ सगळ्यात बेस्ट आहेत. कपिल कटपाल सर म्हणून आहेत, त्यांचे देखील व्हिडिओज खूप डीपमध्ये असतात, ते देखील तुम्ही फॉलो करू शकता. किंवा 8247 चे देखील डेली अपडेट्स येत जातात, ते देखील तुम्ही फॉलो करू शकता. किंवा महिंद्राचे देखील डेली अपडेट्स येत असतात, ते देखील तुम्ही फॉलो करू शकता. आता एवढे सगळे सोर्सेस असल्यानंतर नेमका आपण तयारी कशामधून करायची हेच बऱ्याच मुलांचं कन्फ्युजन होतं की मी बँकर्स अड्डा करू, ग्रेडअप करू की अफेअर्स क्लाउड करू. कारण बऱ्याच वेळा काय होतं की प्रत्येकाचा एक्सपिरियन्स वेगळा असतो. मी वीकली स्ट्रॅटेजी व्हिडिओमध्ये सांगितलं होतं का प्रत्येक एक्झामच्या वेळी की नेमकं जीके कसं पडलं होतं. जर जीके डिफिकल्ट आलं, खूप डिफिकल्ट आलं, तर एक लक्षात ठेवा यातला कुठलाही सोर्स हा तुमच्यासाठी सफिशियंट राहणार नाही. तुम्ही सगळे जरी केले असले ना सोर्स इथं मेन्शन केलेले तरी तुम्हाला चांगले मार्क्स पडणार नाही एक्झाम मध्ये जर पेपर खूपच डिफिकल्ट आला. एक्झाम मध्ये पेपर जर मॉडरेट लेवलचा तर जवळपास यातल्या सगळ्या या सोर्सेस मध्ये मॉडरेट किंवा इझी लेवल झाला तर सगळ्या सोर्सेस मध्ये यातले क्वेश्चन असणार आहे. त्यामुळं यातला हा सोर्स चांगला हा वाईट असं काही नाहीये, सगळे सोर्सेस खूप चांगले आहेत. फक्त तयारी करताना मात्र तुम्हाला काही बेसिक गोष्टी या ठिकाणी फॉलो करायच्या. तर एक लक्षात ठेवा आपल्याला करंटचे प्रिपरेशन करताना कुठलेही दोन सोर्सेस PDF फॉर्मॅटमध्ये घ्यायचे कंपल्सरी. दोन सोर्सेस PDF फॉर्मॅटमध्ये, मग तुमचं ते अड्डा असेल प्लस ग्रेडअप असेल. किंवा तुमचं अफेअर्स क्लाउड प्लस अड्डा असेल. मी अड्डा कंपल्सरी तुम्हाला करायला सांगतो कारण अड्ड्यामधले बरेचसे क्वेश्चन अगदी लाईन्स आहेत तशा एक्झाममध्ये रिपीट झाल्या होत्या. त्यांनी अड्डा केलेल्या आहे त्यांना माहित आहे, मी फक्त तर अड्डाच करून गेलो होतो बाकी मी काहीच केलं नव्हतं, तरी देखील मला खूप चांगले मार्क्स पडलेले आहेत ॲज कम्पेअर टू अदर स्टुडंट ज्यांनी खूप गेले 3-4 महिने करंटचं प्रिपरेशन केलं होतं, GKचं प्रिपरेशन केलं होतं, त्यांच्या मनाने मला खूप चांगले मार्क्स पडलेत बँकर्स अड्डा फक्त केल्यामुळे. त्यामुळे अड्डा मी कंपल्सरी करायला सांगेल, यातलं अड्डा कंपल्सरी तुम्ही घ्या, अड्ड्याला सबस्टिट्यूट नाही. अड्डा बरोबर तुम्ही अफेअर्स क्लाउड घेऊ शकता, अड्डा बरोबर ग्रेडअप घेऊ शकता, IBPS गाईड घेऊ शकता, जीके टुडे घेऊ शकता, एक्झाम पंडित घेऊ शकता, कुठलेही घ्या काही प्रॉब्लेम नाही. त्या दोघांचं तुम्ही कॉम्बिनेशन करा, दोन PDF प्लस 1 व्हिडिओ. आता हा व्हिडिओ सोर्स तुम्ही नेमका कुठला फॉलो करणार, तर स्टडी IQ कपिल कटपाल सर अड्डा 247 यातला तुम्ही कुठलाही फॉलो करू शकता. पण मी तुम्हाला रिकमेंड करेल स्टडी IQ, कारण लास्ट इयर मी स्टडी IQ फॉलो केलं होतं आणि मला चांगला रिझल्ट मिळाला. ज्यांनी ज्यांनी फॉलो केलं होतं स्टडी IQ त्यांना देखील खूप चांगला रिझल्ट मिळाला. फक्त
याची तयारी करताना एक गोष्ट लक्षात ठेवा, पीडीएफ ह्या रीड करायच्या असतात आणि व्हिडिओ हे रिव्हिजन साठी यूज करायचे असतात. परत एकदा सांगतो मी, पीडीएफ स्टडीसाठी यूज करायच्या, रीड करायच्या असतात त्या, आणि व्हिडिओ हे फक्त रिव्हिजन साठीच यूज करायचे. बरेच मुलं काय करतात की व्हिडिओ मधून नोट्स काढायला जातात, नाही तसं करू नका. तुम्हाला नोट्स ऑलरेडी रेडी आहेत तुमच्या समोर, अड्डाच्या, अफेस क्लाउडच्या, अड्डाच्या, ग्रेडअपच्या, खूप चांगला सोर्स आहे. ते वाचलेलं लक्षात ठेवण्यासाठी मल्टिपल रिव्हिजन्स लागतात, आणि जर तुम्ही ते व्हिडिओ बघितले तर ते अजून चांगल्या पद्धतीने तुम्हाला समजू शकतात. आता ह्या सगळ्या सोर्समध्ये बेस्ट सोर्स कोणते हे देखील मी डिस्कस करतो. आत्ताच मी सांगितल्याप्रमाणे सगळ्यात बेस्ट मला जे वाटतं सोर्स, तर अड्डाच्या पीडीएफ आहे. मागास अड्ड्याच्या पीडीएफ, त्यानंतर अफेअर्स क्लाउड, आणि त्यानंतर ग्रेडअप. हे तीन सोर्सेस खूप चांगले आहेत, त्यातले कुठलेही दोन तुम्ही करू शकता. व्हिडिओसाठी मी रिकमेंड करेन कंपल्सरी स्टडी आयक्यू. आता मी प्रत्येकाचा अनालिसिस देखील करतो, नेमकं मी हे का सांगत आहे. पीडीएफच्या अनालिसिसच्या अगोदर मी तुम्हाला व्हिडिओचा अनालिसिस करू सांगतो. तर मी स्टडी आयक्यूचे व्हिडिओ पहिल्यापासून बघत आहे, अगदी पहिल्या काही माझ्यामध्ये 50 सबस्क्रायबर मध्ये स्टडी आयक्यूच्या मी देखील असेल. त्यानंतर कपिल कटपाल सरांचे देखील व्हिडिओज मी बघितले, अड्डा 247 चे देखील मी व्हिडिओज बघितलेले आहेत. अड्डा 247 आपल्या पीडीएफ मधूनच घेत असतं, त्यामुळे तुम्हाला ते रिव्हिजन साठी उपयोगी पडतील. पण यातले स्टडी आयक्यूचे जे व्हिडिओज आहेत ना, ते खूप सिम्पल आहेत. मी तुम्हाला त्यामध्ये जे गौरव सर आहेत त्यांनी सांगितलेले आहेत, त्या एकदम सिम्पल साध्या सरळ भाषेमध्ये सांगितलेल्या आहेत. त्यामुळं काय होतं की त्या गोष्टी आपल्या माइंडमध्ये रिटेन होण्यास मदत. त्यांचे प्रोनाऊन्सिएशन चांगले आहेत, अगदी ते प्रोनाऊन्सिएशन देखील आपल्या सबकॉन्शियस माइंड मध्ये छापून राहतात. कपिल कटपाल सर देखील खूप चांगलं शिकवतात, खूप चांगले घेतात. पण मेन प्रॉब्लेम काय होतो कपिल कटपाल सरांच्या व्हिडिओज मध्ये, ते खूप डीप मध्ये घेतात, आणि बँकिंगच्या स्टुडंट साठी एवढ्या डीप मध्ये जाण्याची काहीही गरज नाही. आपल्याला एवढ्या डीप मध्ये गेलं तर काय होऊ शकेल, एक तर तुम्ही फार कन्फ्यूज व्हा आणि एक्झाम मध्ये तुमचा परफॉर्मन्स येणार नाही. यूपीएससी साठी ते चांगला आहे कपिल कटपाल सर, पण बँकिंग साठी मी रिकमेंड करणार नाही. इझी जर पेपर आला तर यातला कुठलाही सोर्स तुम्हाला चालू शकेल, पण जर डिफिकल्ट आला तर तुम्हाला कुठलाच सोर्स यातला सफिशियंट नसणार आहे, अगदी कपिल कटपाल सरांचे व्हिडिओज देखील. त्यामुळे कपिल कटपाल सर मी रिकमेंड करणार नाही. जर तुम्ही अगोदरपासून करत असाल तर तुम्ही ते फॉलो करू शकता, पण मी तुम्हाला स्टडी आयक्यूच रिकमेंड करेन. त्यानंतर पीडीएफ सोर्स बेस्ट कोणता, तर मी तुम्हाला हे तीन सोर्स सांगितलेले आहेत, अड्डाचं, अफेअर्स क्लाउड आणि ग्रेडअप, आणि त्यांच्या रिव्हिजनसाठी स्टडी आयक्यू. व्हिडिओमधून कधी प्रिपरेशन करायचं नाही करंटचं लक्षात ठेवा. आता या करंट अफेअर्सचा स्टडी कसा करायचा, आणि ह्या ज्या पीडीएफ आहेत त्याचा अनालिसिस मी तुम्हाला करून सांगतो. ह्या तुमच्या समोर मी काही पीडीएफ घेतलेल्या आहेत. ही अड्डाची आहे वीकली वन लाइनर. त्यानंतर मी घेतलेली आहे ग्रेडअपचं वीकली वन लाइनर. त्यानंतर मी घेतलेला आहे अफेअर्स क्लाउडची वीकली पीडीएफ. मंथली मी घेतली नाही, ही जी आपली ग्रेडअपची मंथली पीडीएफ आहे. आता स्टडी कसा करायचा हे बघूया. स्टडी करताना आपल्याला दोन ऑप्शन अवेलेबल असतात, तीन ऑप्शन अवेलेबल असतात. पहिलं म्हणजे डेली करणे, डेली तुम्ही जे अपडेट्स येत राहतात ते रीड करा, तुम्ही स्वतःचे नोट्स काढा, डेली व्हिडिओ मधून ते रिवाइज करा, झालं. दुसरा ऑप्शन म्हणजे आपण वीकली करू शकतो, म्हणजे डेली करण्याची गरज नाही, वीकली मध्ये या तुम्ही
एका वीकचे करण्यासाठी साधारणपणे 2 ते 3 तास लागतात. या 2 ते 3 तासामध्ये ते वीकली व्यवस्थित करा, वीकली व्हिडिओ बघा, दॅट इज सफिशियंट. आणि तिसरा ऑप्शन असा आहे की तुम्ही मंथली करू शकता, म्हणजे तुम्हाला डेली करण्याची गरज नाही, वीकली करण्याची गरज नाही, तुम्ही डायरेक्ट मंथली व्हर्जन करा. आता एप्रिल महिना संपला की एप्रिल महिन्याचं पूर्ण करा, त्यानंतर मे महिन्याचं पूर्ण करा, त्यानंतर जून संपल्यानंतर जूनचं कंप्लीट करा. पण ह्या वर्षीच्या एक्झाम्स पाहता मी तुम्हाला वीकली रिकमेंड करेन. सगळ्यात बेस्ट मला वीकली ची स्ट्रॅटेजी बेस्ट वाटते, कारण डेली करत राहिला तर डेली तुम्हाला तेवढा टाइम द्यायला पाहिजे, काही वेळा अर्धा तास, पाऊण तास, एक तास देखील द्यावा लागतो. डेली करायचं असेल तर जास्तीत जास्त बघा तुम्ही 45 मिनिट्स द्या, 45 मिनिटपेक्षा एकही मिनिट एक्स्ट्रा नको आहे आपल्याला. आणि वीकली करत असला तर ज्यावेळी वीकली येईल त्यावेळी तुम्हाला ते वीकली करण्यासाठी साधारणपणे किती वेळ लागतो हे अगोदर बघावं लागेल. आता हे वीकली मी तुमच्यासाठी त्यासाठी स्पेशल घेतलेलं आहे. आता याची तयारी कशी करायची, तर ही अड्डाची PDF आहे. अड्डा तर मी तुम्हाला कंपल्सरी रिकमेंड केलेलेच आहे, 7 दिवसाचे, 29 मार्च ते 4 एप्रिल पर्यंतचे आहे. यामध्ये पहिल्यांदा आपल्याला दिसतात काही करंट अफेअर्स वाले न्यूज, त्यानंतर इथं तुम्हाला नॅशनल करंट अफेअर्स वाले न्यूज दिसत आहे, नॅशनल करंट अफेअर्स, नंतर स्टेट्स इन द न्यूज, म्हणजे त्यांनी असं वेगवेगळं बायफर्केशन करून दिलेला. यातलं सगळ्यात इम्पॉर्टंट हे सुरुवातीचे न्यूज तर आहेतच, नॅशनल अफेअर्स सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट असतात, यावर सगळ्यात जास्त क्वेश्चन विचारलेले असतात, नॅशनल अफेअर्स लक्षात ठेवा. त्याचबरोबर स्टेट्स इन द न्यूज हे देखील इम्पॉर्टंट आहे, इंटरनॅशनल अफेअर्स हे देखील इम्पॉर्टंट आहेत, पण जेवढे तुमचे नॅशनल आहेत तेवढे हे इम्पॉर्टंट नाहीत. तुम्हाला डीप मध्ये हे देखील करावे लागतील, नॅशनल डीप मध्ये करावे लागतील, स्टेट वाले करावे लागतील, इंटरनॅशनल वाले देखील करावे लागतील. MOU PDF मध्ये असतात, पण MOU एवढे इम्पॉर्टंट नाही आहेत लक्षात ठेवा. यातलं फक्त तुम्ही रीड करा, हे काही लक्षात ठेवण्याची गरज नसते. यातला एखादा इम्पॉर्टंट पॉइंट असला ना तर तो तेवढा लक्षात ठेवा. फॉर एक्झाम्पल इथं बघा, ICICI बँक अँड फोन पे अनाउन्स देअर पार्टनरशिप फॉर द इश्युअन्स ऑफ फास्टॅग युझिंग UPI ऑन फोन पे ॲप. आता ही न्यूज बघा, एवढी जास्त काय तशी इम्पॉर्टंट नाही आहे, पण तरी देखील तुम्ही लक्षात ठेवायचं की फक्त ICICI बँकने कोणासोबत केलेला आहे, फोन पे सोबत केलेला आहे फास्टॅग साठी, बस. बाकी इंडिया बांगलादेश यांच्यासाठी मध्ये 5 MOUs झाले, ते कोणते झाले, हे 5 MOUs काय लक्षात ठेवायची गरज नाही, फक्त लक्षात ठेवा बांगलादेश न्यूज मध्ये आले ना शेख हसीना प्राइम मिनिस्टर आहे, बस. आणि बांगलादेशची करन्सी आणि कॅपिटल लक्षात ठेवा, जास्त डीप मध्ये जाण्याची गरज नाही. त्यानंतर येतो बुक्स आणि ऑथर्स वाला पार्ट, जो गेल्या वर्षी खूपच बऱ्याच जणांना गोगली टाकून गेला. गेल्या वर्षी काय झालं, बुक्स आणि ऑथर्स वर बघा एवढे दिलेले असतात, मी तुम्ही PDF बघा, PDF मध्ये एवढे दिलेले आहेत बुक्स की एवढं कसं लक्षात ठेवायचं हा प्रश्न पडतो. आता हे तुम्हाला वीकली दिसत असतील इथं, एवढे बुक्स लक्षात राहतील का, एवढे बुक्स नाही लक्षात राहणार. मग आपण काय करायचं, लक्षात ठेवण्याचा प्रयत्न नाही करायचा. जे पॉप्युलर फिगर्स असतात कंट्री मधले, इंटरनॅशनल पॉप्युलर फिगर्स, त्यांचे बुक्स फक्त लक्षात ठेवायचं. आणि जे इम्पॉर्टंट बुक्स आहेत, जसं इम्पॉर्टंट प्राईज वाले, मॅन बुकर प्राईज वाले, ज्ञानपीठ वाले, हे बुक्स लक्षात ठेवायचे. आणि बाकी जे छोटे मोठे असतात ना ते फक्त रीड करून ठेवायचं, ते लक्षात ठेवायचं नाही, ते फक्त रिवाइज करत राहायचं. एक्झामच्या वेळी लक्ष आलं तर ठीक आहे, नाही आलं तर काही प्रॉब्लेम नाही. नाहीतर तुम्ही फक्त बुक्सच करायचं म्हणलं तर तुम्हाला महिन्यातले 2 तास द्यावे लागतील, तेवढा वेळ आपल्याला नाही आहे. बाकी इम्पॉर्टंट बुक्स तुमचे स्टॅटिक मध्ये देखील कव्हर होऊन जातील. गेल्या वर्षी एकदम गुगली टाकले होते, असे त्यांनी बुक्स टाकले होते ना की कुठल्याच PDF मध्ये नव्हते. जो अवीड रीडर आहे त्यालाच ते बुक्स माहीत असतील, असे बुक्स टाकले होते. सो लक्षात ठेवा, बुक्स सगळेच करण्याची गरज नाही. जे इम्पॉर्टंट फिगर्स आहेत, पॉप्युलर फिगर्स आहेत, नॅशनल वरचे, इंटरनॅशनल लेवलवरचे, त्यांचेच बुक लक्षात ठेवा. ज्यांची नावं तुम्हाला माहीत नाही आहेत त्यांचं लक्षात ठेवण्याची गरज नाही. आता इथं बघा, इथं काय दिलंय, व्यंकय्या नायडू हॅज रिलीज अ बुक सुपरी पल्ना. कुठल्या लँग्वेजमध्ये आहे, तेलुगू ट्रान्सलेशन आहे. हे काही लक्षात ठेवण्याची गरज नाही आहे, किती चान्सेस असतील, कोण एवढं लक्षात ठेवणार, त्यांच्यापेक्षा बाकीचे आहेत ना चांगले इन्फॉर्मेशन, ती लक्षात ठेवा.
पण हे इग्नोर नाही करायचं, रीड करायचं प्रत्येक वेळी, ज्या ज्या वेळी तुम्ही रिवाइज कराल त्यावेळी हे रीड करायचं. त्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट असतात बँकिंग अँड इकॉनॉमिक बिझनेस न्यूज, ह्या मात्र तुम्हाला कराव्या लागतील, यामध्ये काही एक्सक्युजेस नाही, प्रत्येकाने प्रत्येक गोष्ट तुम्हाला यातली करावी लागेल. त्यानंतर अपॉइंटमेंट्स, अपॉइंटमेंट्स ज्या असतात ना त्या ह्या जे इम्पॉर्टंट ऑर्गनायझेशन्स आहेत इंडियाचे मधले किंवा इंटरनॅशनल लेवलचे त्यांचे लक्षात ठेवायचे, जे छोटे मोठे असतात त्यांचे नाही. इम्पॉर्टंट म्हणजे महारत्न लेवलचे, नवरत्न लेवलच्या कंपनीज, बँका, मोठ्या बँका, इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन्स यांचे. जसं इथं बघा सेल, सोमा मंडल द चेअरपर्सन ऑफ स्टेट ओन स्टेट स्टेट ऑथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड वॉज ऑन ओके सो शी वॉज इलेक्टेड ॲज द न्यू चेअरमन ऑफ द स्टँडिंग कॉन्फरन्स ऑफ पब्लिक एंटरप्राइजेस. सो ह्या सोम्या मंडलचं देखील सेलला रिसेंटली अपॉइंटमेंट झाली होती ॲज अ चेअरमन म्हणून. सो सोमा मंडल यावर गेल्या वर्षी दोन क्वेश्चन दोन एक्झाम मध्ये आले. एका एक्झाम मध्ये तर असा क्वेश्चन आला होता की सोमा मंडलच्या अगोदर सेलमध्ये कोण होत, असा देखील क्वेश्चन आला होता. त्यामुळे अपॉइंटमेंट इम्पॉर्टंट ऑर्गनायझेशनचे लक्षात ठेवा. बाकी या गोष्टी तुम्ही रीड करत राहा, कारण या अपॉइंटमेंट दरवेळी गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशनच्या चेंज होत असतात. आता इजिक्स इजिक्स मुकमिक भाटिया लक्षात ठेवा. ONGC इम्पॉर्टंट आहे, ब्रिटानिया इम्पॉर्टंट कंपनी आहे, पण कुठल्या पोझिशनला ऍडिशनल डायरेक्टर, ऍडिशनल डायरेक्टर एवढी इम्पॉर्टंट नाही, पण कुणाची अपॉइंटमेंट झालेली आहे, उर्जित पटेल यांची झालेली आहे, त्यामुळं हे इम्पॉर्टंट आहे. हे मल्लिका श्रीनिवासन हे एवढं काय इम्पॉर्टंट नाही आहे, कारण हे प्रायव्हेट एंटरप्राइजेस आहे. पब्लिक एंटरप्राइजेस सिलेक्शन बोर्ड, पब्लिक एंटरप्राइजेस सिलेक्शन बोर्ड यावर झालेले आहे. एवढं लक्षात ठेवायचं, फक्त लक्षातच राहिलं पाहिजे असं अट्टहास ठेवायचं नाही. खास करून मी तुम्हाला अपॉइंटमेंट बद्दल एक सांगतो की करताना तुम्ही लास्ट 3 मंथ्सच करायचं, पण हे करताना अपॉइंटमेंट करताना गेल्या म्हणजे सपोज आता तुमची एक्झाम जुलैमध्ये आहे, तर जुलैमधले अपॉइंटमेंट आणि जूनमधले अपॉइंटमेंट हे 2 महिन्याचे अपॉइंटमेंट लक्षात ठेवायचे. त्याच्या अगोदरचे जे असतील ना ते लक्षात नाही ठेवलं तरी चालेल. डिफेन्सवाले इम्पॉर्टंट असतात. एक्झरसाइजेस कुठं झाल्या, कुणी केल्या हे इम्पॉर्टंट आहेत. कोणाच्या मध्ये झाल्या, आर्मीमध्ये झालं, नेव्हीमध्ये झालं, कुठे झालं हे लक्षात ठेवायला पाहिजे तुम्हाला. अवॉर्ड्स रेकॉग्निशन अगेन हे देखील इम्पॉर्टंट आहे, पण इम्पॉर्टंट अवॉर्ड्स लक्षात ठेवायचे आणि बाकीचे फक्त रिवाइज करत राहायचे. समिट कॉन्फरन्स गव्हर्नमेंट ऑफ इंडिया जिथे जिथे इन्वॉल्व्ह आहे ते सगळे समिट कॉन्फरन्स इम्पॉर्टंट आहे, आणि वर्ल्डवाले कॉन्फरन्स देखील इम्पॉर्टंट पॉप्युलर जे असतात ते. रँक्स इम्पॉर्टंट असतात. रँक तुम्ही दरवेळी हे चेंज होत असतात, दरवर्षी चेंज होत असतात, पण रँक हे इंडियाचा जिथं आहे तो रँक तुमच्या लक्षात ठेवायला पाहिजे. आणि तुम्हाला याची एक वेगळी लिस्ट काढून ठेवावी लागेल, म्हणजे रँक तुमच्या लक्षात राहतील. सायन्स अँड टेक्नॉलॉजी हे देखील इम्पॉर्टंट असतात. स्पोर्ट्सवाले इम्पॉर्टंट आहेत. ऑबिच्युरीज इम्पॉर्टंट आहेत. इम्पॉर्टंट डेज, आता डेजमध्ये तुम्हाला सांगतो एक, ह्यावर गेल्या वर्षी मी बघितलं एवढे डेज डीपमध्ये दिलेले आहेत की असे डेज पहिल्या फर्स्ट टाइमच मी रीड करत होतो. मग काय करायचं, एवढे सगळे डेज लक्षात राहतील का? काही काही युट्यूबर तर डेजवर पूर्णपणे एक अर्धा तासाचं सेशन घेतात, अर्धा एक तासाचा. एक लक्षात ठेवा, एवढे डेज करण्याची गरज नाही आहे. जे इम्पॉर्टंट डेज असतात ते स्टॅटिकमध्ये आपले कव्हर झालेले असतात, आणि त्या डेजला स्टॅटिकमध्ये जे कव्हर होतील डेज, त्या डेजला जे इम्पॉर्टंट कॉन्फरन्स म्हणतात असतात, समिट म्हणतात, किंवा त्या डेची जी थीम असते तेवढी लक्षात ठेवायची. प्रत्येक डे लक्षात ठेवणं पॉसिबल नाही आहे, उगाच त्याच्या मागे लागू नका, नाही तर तुम्ही दररोज त्याला अर्धा पाऊन तास देत राहा. तेवढे इम्पॉर्टंट नाही आहे ते डेज. आणि आला तरी क्वेश्चन किती येणार आहे, एक येणार आहे,
अपॉइंटमेंट्स बद्दल बोललो मी, आला तर क्वेश्चन किती येणार आहे, एक येणार आहे. पण ते एक क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी तुम्हाला केवढं मोठी इन्फॉर्मेशन डोक्यामध्ये ठेवावं लागेल, प्लीज तुम्ही बाकीच्या ह्याला द्या ना टाइम द्या. ऑबिचुरीज इम्पॉर्टंट आहेत, जे पॉप्युलर पर्सन असतात त्यांची ऑबिचुरी लक्षात ठेवा. कोविडमुळे ऑबिचुरी ऑब्व्हियसली वाढलेले आहेत बरेच. मिसलेनियस न्यूज हे देखील तुम्हाला जे इम्पॉर्टंट आहे ते करावे. आता अड्डाचं सगळ्यात बेस्ट सांगतो, ही PDF झाल्यानंतर तुम्हाला इथं स्टॅटिक टेकअवेज असतात. स्टॅटिक टेकअवेज म्हणजे इथं वर जे काय तुम्हाला सांगितलेलं आहे ते सगळे या ठिकाणी यातले स्टॅटिक पार्ट इथं सांगितले असतात. फॉर एक्झाम्पल मगाशी सेल बद्दल मी तुम्हाला सांगितलं, सो सेलचं हेडक्वार्टर कुठं आहे, सेल कधी फाउंड फाउंडेशन फाउंड कधी झालं, एस्टॅब्लिश कधी झालं, ते उत्तर प्रदेशबद्दल आलंय, मग UPची कॅपिटल कोणती, UPचे गव्हर्नर कोण, ह्या गोष्टी सतत रिपीट होत असतात लक्षात ठेवा. हे तुमचं या वीकली मध्ये रिपीट होणार, पुढच्या वीकली मध्ये UP येणार, परत रिपीट होणार, त्यामुळे ह्या गोष्टी अशा वेगळ्या पार्ट करायच्या नाही, त्या रिपीट होत होत जाऊन नंतर तुमच्या हळूहळू पार्ट व्हायला लागतात. मिनिस्टरचं देखील तसं आहे, तुम्ही मिनिस्टर पार्ट करायला जाऊ नका सुरुवातीला, गव्हर्नर पार्ट करायला जाऊ नका, तुम्ही सगळे अगोदर मंथली वीकली करत राहा, नंतर एक्झामच्या अगोदर फक्त 10 दिवस किंवा 15 दिवस असताना ते रिवाइज करा, तोपर्यंत तुमचे हे पार्ट होऊन गेलेले असतील, कारण त्याच त्याच गोष्टी रिपीट होणार आहेत. सो लक्षात आलं, हे मी तुम्हाला अड्डाची PDF जी कंपल्सरी सांगितलेली आहे ती कशी करायची हे सांगितलं. आता हे करताना फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची, प्रिंट मारायची, आणि कंपल्सरी जी इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन तुम्हाला वाटते ती हायलाइट करायची. आता मी तुम्हाला एक न्यूज सांगतो, त्यातल्या कुठल्या गोष्टी तुम्ही हायलाइट केल्या पाहिजेत हे सांगतो. कुठली न्यूज? ओके, ग्लोबल जेंडर गॅप रिपोर्ट. आता ही आपण न्यूज बघूया. आता रीड कसं करायचं आणि कुठली इन्फॉर्मेशन लक्षात. इंडिया रँक्स 140 इन द वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम्स जेंडर गॅप इंडेक्स इन 2021. इंडियाचा रँक किती आहे? 140. आता इंडियाचा जेंडर गॅप इंडेक्स मध्ये रँक आहे 140. हे इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन आहे. जेंडर गॅप इंडेक्स क्वेश्चन काय येऊ शकतो बघा, इंडियाचा रँक कितवा आहे हा पहिला क्वेश्चन. दुसरा क्वेश्चन यावर येऊ शकतो की जेंडर गॅप इंडेक्स 2000 दरवर्षी कोण रिलीज करतं, कुठली ऑर्गनायझेशन रिलीज करते, तर यामध्ये इम्पॉर्टंट काय आहे? वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम. सो तुम्हाला हा लक्षात ठेवावा लागेल, एखादा इंडेक्स आला तर तो कोण रिलीज करतो हे लक्षात ठेवावं लागेल. आपला रँक किती आहे? 140 अमंग 156 कंट्रीज. आता अजून ह्यामध्ये डीप मध्ये क्वेश्चन आला तर कसा येणार. 2020 मध्ये रँक किती होता? 112 होता. हा देखील क्वेश्चन विचारू शकतो. टॉप कोणी केलेला आहे? आयलँडने केलेला आहे. हा क्वेश्चन येऊ शकतो. 12th टाइम. अब वर्स्ट परफॉर्मिंग कुठली कंट्री आहे? अफगाणिस्तान आहे. हा क्वेश्चन येऊ शकतो. आता यामध्ये अजून डीप मध्ये क्वेश्चन विचारायचा आहे, तर डीप मधला क्वेश्चन कसा विचारला जाणार? साऊथ एशियामध्ये कुठल्या साऊथ म्हणजे तुम्हाला सांगितले जाईल, लिस्ट दिली जाईल खाली, यापैकी कुठल्या कंट्रीचा रँक इंडियाच्या खाली आहे, इंडियापेक्षा खाली आहे. ऑप्शनमध्ये तुम्हाला कुठेतरी वर असणारे दिसतील, आयलँड दिसेल तुम्हाला, फिनलँड दिसेल, नॉर्वे दिसेल, आणि खाली पाकिस्तान म्हणून देखील ऑप्शन असेल. तर तुम्हाला पाकिस्तान इथं दिले ना ही लाईन, इन साऊथ एशिया ओनली पाकिस्तान अँड अफगाणिस्तान रँक बिलो इंडिया. ही इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन आहे. पाकिस्तानचा रँक कितवा असं विचारणार नाही, पण काय विचारतील की इंडिया, कारण पाकिस्तान अफगाणिस्तान आपले जवळ आहेत ना. तुम्ही म्हणाल की ह्यामध्ये ऑप्शन अजून एक असेल बांगलादेश, पण बांगलादेश काय आहे? इट इज द बेस्ट परफॉर्मर इन साऊथ एशिया. हे तुम्हाला कन्फ्यूज करणारे क्वेश्चन विचारले जाते, लक्षात आलं. सो रीड करताना तुम्हाला या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील. इट इज द 15th एडिशन ऑफ वर्ल्ड जेंडर गॅप रिपोर्ट. कोण रिलीज करतं? वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम. आणि हे 10 कंट्रीज तुम्ही फक्त रीड करून ठेवायचे, तुम्हाला लक्षातच ठेवा असं म्हणत नाही. आयलँड आहे, फिनलँड आहे, नॉर्वे, न्यूझीलंड, रवांडा, स्वीडन, नामिबिया, बस रीड करून ठेवा. सो लक्षात आलं तुम्हाला?
आपण नेमकं कसं प्रिपरेशन करायचं एखाद्या न्यूज बद्दल. फिल्मफेअर अवॉर्ड्स हे तुम्ही फक्त रीड करून ठेवा. आतापर्यंत आय थिंक फिल्मफेअर क्वेश्चन आला नव्हता, बट लक्षात ठेवायला काय तेवढं डिफिकल्ट नाही आहे. आता फिल्मफेअर अवॉर्ड हा इरफान खानला मिळाला होता. एक क्वेश्चन तुम्हाला सांगतो इरफान खानवर काय आला होता. इरफान खान रिसेंटली न्यूजमध्ये होता. गेल्या वर्षी एक क्वेश्चन आला होता की इरफान खानची फर्स्ट हॉलिवूड मधली मूवी कोणती, असा क्वेश्चन आला होता. त्यामुळं डीप मध्ये किती डीप मध्ये जाईल हे सांगता येत नाही, ती इन्फॉर्मेशन कुठेच नसणार आहे. तुम्हाला जेवढं पॉसिबल आहे तुमच्याजवळ जी इन्फॉर्मेशन आहे ती रीड करा ना. तर हे होतं अड्डाचं वीकली, जे मला सगळ्यात बेस्ट वाटतं. साधारणपणे 2 ते 3 तास लागतात हे वीकली करण्यासाठी. त्यानंतर आपण बघूया ग्रेडअप. सो ग्रेडअप मध्ये देखील बघा, पहिल्यांदा बँकिंग अँड फायनान्शियल अवेअरनेस आहे. इथं काय दिलेलं आहे, क्वेश्चन आन्सर फॉर्मॅट मध्ये दिलेलं आहे आणि खाली त्यातले इम्पॉर्टंट पॉइंट देखील मेन्शन केलेले आहे. सो तेच असतात तिथं जे होते ना पॉइंट, तेच आहेत. बघा बँकिंग अँड फायनान्शियल अवेअरनेस जे अड्डा मध्ये होत. त्यानंतर ऑबिच्युरीज ज्या अड्डा मध्ये होत्या, डेज, थीम वगैरे इम्पॉर्टंट असते. हा वर्ल्ड हेल्थ डे आता इम्पॉर्टंट आहे ना, 7 एप्रिलला झालं. त्याची थीम काय होती, बिल्डिंग अ फेअरर हेल्थियर वर्ल्ड फॉर एव्हरी वन. न्यू अपॉइंटमेंट्स यामध्ये 11 अपॉइंटमेंट्स आहेत बघा. यातलं इम्पॉर्टंट फक्त लक्षात ठेवायचे, बाकीच्या रीड करून ठेवायचे. इम्पॉर्टंट न्यूज, नॅशनल न्यूज, इंडिया रिलेटेड इम्पॉर्टंट, खूप इम्पॉर्टंट. स्टेट न्यूज ही देखील इम्पॉर्टंट आहे. नॅशनल न्यूज डीपमध्ये करून ठेवायची. वर्ल्ड न्यूज, ऑनर्स अँड अवॉर्ड्स, स्पोर्ट्स न्यूज, बुक्स अँड ऑथर्स, सायन्स अँड डिफेन्स. सो ऑलमोस्ट इथं जे सगळं होतं तेच इथं सगळं आहे. फक्त काय होतं की तुम्ही अड्डानंतर हे करायला घेतला तर पहिला फायदा होतो की तुमचं रिव्हिजन होतं. दुसरा फायदा असा होतो की त्यामध्ये जी इन्फॉर्मेशन कव्हर नसते ती तुम्हाला इथं मिळते. बस तेवढं सफिशियंट आहे. आता मी अड्डा आणि ग्रेडअप का रिकमेंड करतो, कारण अड्डा आणि ग्रेडअपची लँग्वेज जी आहे ना ती खूप इझी आहे, लक्षात ठेवायला खूप इझी आहे. एक्झाममध्ये तर ऑलमोस्ट काही सेंटेन्स मी ॲज इट इज बघितले अड्डाच्या पीडीएफ मधले. त्यानंतर आहे अफेअर्स क्लाउड. आता अफेअर्स क्लाउड खूप मी जणांना रिकमेंड करत नाही, पण खूप चांगलं सोर्स आहे, खूप चांगलं आहे अफेअर्स क्लाउड. पण अफेअर्स क्लाउड कुणी करायचं तर अफेअर्स क्लाउडमध्ये खूप जास्त इन्फॉर्मेशन असतं. फॉर एक्झाम्पल तुम्ही रीड करायचं म्हटलं, आता हे मंथली किती आहे, 20 पेजेस आहेत यामध्ये. अड्डाची ऑलमोस्ट 14 आहेत, अड्डाची 8च आहेत पण त्यामध्ये इन्फॉर्मेशन भरपूर आहे. ह्याची 14 आहेत आणि ह्याच्यामध्ये बघा 20 पेजेस आहेत, म्हणजे नंबर ऑफ पेजेस देखील भरपूर आहे. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल हे खूप डीपमध्ये देतात आणि डीपमध्ये देतात, काही प्रॉब्लेम नाही डीपमध्ये करण्यासाठी. पण हे रीड करण्यासाठी बराच टाइम जातो. नीती आयोग रिलेजन्स रिपोर्ट टायटल इन्व्हेस्टमेंट अपॉर्च्युनिटीज इन इंडियाज हेल्थ केअर सेक्टर, यामध्ये हे सगळं रीड करायला भरपूर टाइम जातो. आणि ह्यातला इम्पॉर्टंट पॉईंट कोणता हे डिसाइड करायला अगेन टाइम जातो. त्यामुळं जर तुमच्याजवळ भरपूर वेळ असेल तर तुम्ही अफेअर्स क्लाउड बिनधास्त करा, काही प्रॉब्लेम नाही. खूप जास्त इन्फॉर्मेशन आहे. मी म्हणेन जर तुम्ही अफेअर्स क्लाउड करत असला तर बाकी कुठलं करू नका, काही गरज नाही. पण अफेअर्स क्लाउडला खूप वेळ लागतो आणि मेन प्रॉब्लेम काय होतो तुम्ही बघाल, यामध्ये सगळं त्यांनी दिलेलं आहे. ओके, रीड केला हे फक्त एका वीकच झालं, असे 4 वीकचं करणार मग तुमचा मंथ होणार. मंथली पॉकेट पीडीएफ देखील मिळते. प्रॉब्लेम असा होतो की एवढी इन्फॉर्मेशन यामध्ये असते ना अफेअर्स क्लाउडमध्ये की आपण कन्फ्यूज होऊन जातो. मग त्यापेक्षा बेस्ट काय राहील, तुम्ही सगळी इन्फॉर्मेशन करण्यापेक्षा जेवढी इम्पॉर्टंट आहे तेवढीच करा ना. आणि जे ऑलरेडी अड्डा आणि ग्रेडअप मध्ये कव्हर झालेले आहे, स्टडी वेगळीची व्हिडिओज बघा, त्यामध्ये देखील फक्त इम्पॉर्टंट न्यूज सांगितलेली असते. यामध्ये काही गोष्टी डीपमध्ये दिल्यामुळे आपण करून करून ते जर तुमचं परफेक्ट नाही झालं, केलं तर एकदम परफेक्टच करायला पाहिजे अफेअर्स क्लाउड, नाही तर करू नका. परफेक्ट नाही झालं तर मग कन्फ्युजन होणार, म्हणजे होणार. त्यामुळे फार स्वतःचा माइंड व्यवस्थित तुम्ही अनालाइज करा, ब्रेन अनालाइज करा, झेपतंय का बघा, झेपत असलं तर करा, सगळ्यात बेस्ट सोर्स आहे, त्यात काय वाद असतं.
पण मी रिकमेंड करणार नाही. मला शांत लागतं, माझं डोकं मला शांत लागतं, मला काय बाकीचं म्हणजे कन्फ्यूज व्हायचं नाही, कन्फ्युजन होऊन मला बाकीच्या सेक्शनवर त्याचा इम्पॅक्ट करू द्यायचा नाही आहे. त्यामुळं मी अड्डा, ग्रेडअप आणि स्टडी आय सिम्पल वापरेन. ओके, आता तरी देखील मी तुम्हाला यातला एक इम्पॉर्टंट पार्ट सांगतो. ज्यावेळी तुम्ही हे करंट अफेअर्स करा कुठले अफेअर्स क्लाउडचे, त्यावेळी त्यामध्ये बँकिंग अँड फायनान्शियल अवेअरनेसचा पार्ट असतो. तुम्हाला यातली मंथली कुठली आहे का बघतो, आणि मंथली दाखवतो. सो एक लक्षात ठेवा, ज्यावेळी तुम्ही अड्डाची आपली अफेअर्स क्लाउडची कराल, त्यावेळी त्यातला बँकिंग अँड फायनान्शियल अवेअरनेस हा पार्ट असतो. मग तुम्ही काय करा, पूर्ण न करता, पूर्ण सगळंच न करता, फक्त बँकिंग अँड फायनान्स हा जो पार्ट आहे ना तेवढाच कर. बँकिंग अँड फायनान्स अफेअर्स क्लाउड म्हणलं, कारण आपल्याला बँकिंग एक्झामला खूप विचारले जातात क्वेश्चन बँकिंग अँड फायनान्सवरचे, तेवढाच पार्ट, बाकीचं सगळं तुम्ही मग अड्डा आणि ग्रेडअपमध्ये कव्हर करणार आहे. लक्षात आलं? ही बेस्ट स्ट्रॅटेजी राहील माझ्या मते, अड्डा प्लस ग्रेडअप प्लस अफेअर्स क्लाउडचा फक्त बँकिंग अँड फायनान्स पार्ट. सो लक्षात आलं असेल तुम्हाला कसं प्रिपरेशन करायचं, ते कसं तयारी करायची हे मी तुम्हाला सांगितलं. आता हाऊ टू स्टडी फॉर करंट अफेअर्स, स्टडी करताना कसं करायची ही सांगितली. आता नेमकं कुठल्या महिन्याची करायची, तर सगळ्यात इम्पॉर्टंट आहे लास्ट 3 मंथ्स. मी पहिल्यापासून सांगत आलो लास्ट 3 मंथ्स खूप म्हणजे खूप इम्पॉर्टंट, काही करा पण हे लास्ट 3 मंथ्स खूप डीप मध्ये करा. पण करताना सपोज तुमची एक्झाम आता जुलैमध्ये आहे, आणि जुलैमध्ये तुमची प्रिलिम झाली, आणि प्रिलिमचा रिझल्ट लागल्यावर तुमच्या लक्षात आलं की आता माझ्या हातात थोडेच दिवस आहेत किंवा 15-20 दिवस आहेत, तर तुम्ही लास्ट 3 मंथ्स कसे करणार, तर रिव्हर्स ऑर्डरमध्ये करायचे. म्हणजे एक्झाम सपोज तुमची जुलैमध्ये आहे, तर पहिल्यांदा जुलैचं करायचं किंवा ऑगस्टमध्ये आहे, नंतर जूनचं करायचं, आणि त्यानंतर मेचं करायचं. रिव्हर्स ऑर्डरमध्ये जायचं, कारण रिसेंट वर्क खूप जास्त क्वेश्चन विचारले जातात. सो लास्ट 3 मंथ्स खूप महत्वाचे आहे. टाईम असेल तर मग मागे जा, टाईम असेल तर एप्रिलचं करा, टाईम असेल तर त्याच्या अगोदर आहे मार्च, टाईम असेल तर मार्चला जा, टाईम असेल तर फेबला जा. तुम्ही अगोदरपासून फेबपासून मार्चपासून एप्रिलपर्यंत करत असाल तर काही प्रॉब्लेम नाही, ते तुम्ही फक्त रिवाइज करायचे. पण सगळ्यात जास्त क्वेश्चन हे लास्ट 3 मंथ्सवरच विचारलेले असतात, त्याच्या अगोदरचे जर क्वेश्चन विचारले गेले या मंथ्सवर तर हे क्वेश्चन जास्त डीपमध्ये नसतील, आणि डीपमध्ये असले तर त्याचा आन्सर कुणालाच नाही. जे हायलाइटेड असतात ना न्यूज, त्याच्यावरच क्वेश्चन विचारले जातील. लास्ट 3 मंथमध्ये मात्र खूप डीपमध्ये, तुम्हाला अगदी जुलैमध्ये विचारलं जाईल, जूनमधलं खूप खूप डीपमध्ये विचारलं जाईल. सो लास्ट 3 मंथ्स इम्पॉर्टंट आहे. आत्ता एक्झाम जर कुठली तुमची सपोज SBI क्लर्क आहे जुलैमध्ये, July 31 आहे बरोबर, 31st. सो तुम्हाला 3rd week पर्यंत जुलैच्या वीकली करतच राहावं लागेल. आता तुम्ही SBI क्लर्क जुलैसाठी म्हणजे तुम्हाला करावं लागणार एप्रिल, मे, जून आणि जुलैचे 3 weeks. ओके, म्हणजे 1, 2, 3 आणि हा 4th महिना. आता एप्रिल मंथ चालू आहे आपला, एप्रिल मंथ संपेल. सो एप्रिलचं तुम्ही सगळं वीकली मधून किंवा मंथली मधून कव्हर करून टाका. त्यानंतर मे सुरू होईल, मे सुरू झाल्यानंतर आपल्याला वीकली करायचं आहे, जूनचं देखील वीकली करायचं आहे, जुलैचं देखील आपल्याला वीकली करायचं आहे. आता याचा फायदा काय होईल, लगेच बघा ऑगस्ट काय सप्टेंबरमध्ये आपली एक्झाम आहे, सप्टेंबरमध्ये आय थिंक मेन्सची एक्झाम आहे RRBची, त्यावेळी परत तुम्हाला करावं लागेल. मग सप्टेंबर म्हटलं की प्रिव्हियस 3 महिने म्हणजे ऑगस्ट आला, जुलै आला, जून आला, हे ऑलरेडी तुम्ही कव्हर केला आहे ना, जून, जुलै, ऑगस्ट, फक्त ऑगस्ट महिना मधला राहिला तो करून टाका, तुमचं होऊन जाईल. एप्रिल मे तुमचा हा एक्स्ट्रा झाला 4th-5th महिना. एक्झाम तुमची सपोज नोव्हेंबरमध्ये आली, तर तुम्ही सप्टेंबर पुढची एक्झाम आली तुमची नोव्हेंबरमध्ये, तर तुम्ही सप्टेंबरपर्यंत केलाच आहे. आता मध्ये फक्त कुठला महिना राहिला, ऑक्टोबर राहिला, ऑक्टोबरचं परफेक्ट करून टाका. ऑक्टोबर, सप्टेंबर, ऑगस्ट हे डीपमध्ये करा, आणि हे ऑलरेडी तुमचे झालेलेच आहेत ना,
ते फक्त रिवाइज करा, सिंपल स्ट्रॅटेजी. लक्षात आलं? त्यामुळं माझ्या मते सध्या हा एप्रिल महिना खूप गोल्डन पिरियड आहे. एप्रिल महिन्याचं सगळं तुम्ही कव्हर करून घ्या, मंथलीमधून करा किंवा वीकलीमधून करून घ्या. त्याच्यानंतर मे पासून तुम्ही कंपल्सरी वीकली करण्यावर फोकस करा. तर हे प्रिपरेशन करताना काही मिस्टेक्स होत असतात, त्या मिस्टेक्स कशा अवॉइड करायच्या हे देखील आपण बघणार आहोत. डोंट कॉपी अदर्स, सगळ्यात महत्वाचं. काय होतं की रिझल्ट लागलेला आहे आणि यूट्यूब एवढं पॉप्युलर झालं की प्रत्येकाला यूट्यूबवर आपले चॅनल काढण्याची खूप हाई झालेली आहे. त्यामुळे काय होतं की प्रत्येक जो सिलेक्ट झालेला मेंबर असतो, स्टुडंट असतो, तो लगेच यूट्यूब चॅनल काढतो आणि स्वतःची स्ट्रॅटेजी सांगून टाकतो किंवा तुम्हाला दुसरीकडून तुमचे मित्र वगैरे स्ट्रॅटेजी सांगून टाकतात. पण एक लक्षात ठेवा, त्याची स्ट्रॅटेजी त्याच्यासाठी असते, त्याने त्याच्या माइंड प्रमाणे ती स्ट्रॅटेजी तयार केलेली असते. तुम्हाला सपोज सांगितलं की तुम्ही अपेस क्लाउड मी फॉलो केलेलं आहे, तुम्ही देखील अपेस क्लाउड फॉलो करा, पण तुमच्या माइंडला ते शिकतं का अपेस क्लाउड? तुम्ही सगळी एवढी मोठी इन्फॉर्मेशन तुमच्या माइंडमध्ये रिटेन करू शकता का? आणि टेन्शन अंडर प्रेशर तुम्ही ती इन्फॉर्मेशन आठवू शकता का? हा या ठिकाणी प्रश्न आहे. म्हणजे त्याने अपेस क्लाउड तुम्हाला सजेस्ट केले म्हणून तुम्ही अपेस क्लाउड करता ते नाही सांग. मे बी त्यांना पहिल्यापासून गेली वर्षभर तो अपेस क्लाउड करत आलेला आहे, त्यामुळे तुला अपेस क्लाउडला हॅबिच्युअल झालेला आहे, त्यामुळे तुम्हाला त्याला ते अपेस क्लाउड जमते असं होऊ शकतं. पण मे बी तुम्हाला ते हॅबिच्युअल झालेलं नसणार ना. मग एक्झाम सपोज एक महिनावर आहे आणि तुम्ही अपेस क्लाउड घेतला तर तुम्हाला त्याच्यातून काही फायदा नाही होणार, उलट तुम्ही खूप जास्त कन्फ्युज होणार. लक्षात आलं का? त्यामुळे दुसऱ्याला तुम्ही कॉपी करू नका, तुम्ही तुमच्या ब्रेनला कॉपी करा, स्वतःला कॉपी करा, तुमचं माइंड अगोदर ओळखायला शिका. तुम्ही ग्रेडअपचं करून बघा, तुम्ही अड्डाचं करून बघा, तुम्ही स्टडी आयक्यूचे व्हिडिओज बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल तुम्ही तुम्हाला कुठलं इझी जातं. तुमच्या माइंडला जे इझी जातं ते तुम्ही फॉलो करा. अड्डा तुम्हाला इझी जाताना अड्डा फॉलो करा, ग्रेडअप इझी जाताना ग्रेडअप करा, एक्झाम पंडित जाताना इझी एक्झाम पंडित करा, अभ्यास क्लाउड जाताना करा, काही प्रॉब्लेम नाही. पण तो अभ्यास क्लाउड करतो म्हणून मी अभ्यास क्लाउड करतो हे तुम्ही असं करू नका. किंवा तो एखादा कपिल कटपाल सरांना फॉलो करतो म्हणून मी करतो असं करू नका. त्याची ब्रेनची कपॅसिटी डिफरंट आहे, तुमची ब्रेनची कपॅसिटी डिफरंट आहे. स्वतःला ओळखा, तुमचे लर्निंग स्टाईल अगोदर जी आहे ती ओळखा. आता लर्निंग स्टाईल म्हणजे काय? तर बेस्ट तुम्हाला काय आहे की तुम्हाला बघून लक्षात राहते एखादी गोष्ट, की बघून ऐकून लक्षात राहते, की रीड केल्यानंतर लक्षात राहते? तर माझ्या मते बघून ऐकून जर राहत असेल तरी देखील तुम्हाला ते रीड करावंच लागणार आहे. रीड करून तुम्ही रिव्हिजनसाठी तुम्ही व्हिडिओचा उपयोग करा. पहिला व्हिडिओ बघू नका. मग बरेच जण काय करतात, पहिला व्हिडिओ बघतात आणि मग आपल्या पीडीएफकडे जातात. पण अटेन्शन स्पॅन जो असतो ना आपला ऐकताना, एखादी गोष्ट सपोज तुम्ही करताना व्हिडिओ ऐकताय तर तो अटेन्शन स्पॅन कमी असतो. पण जर तो फक्त व्हिडिओज बघितला तर मे बी थोडंफार तुमचं लक्षात. सो तुमचं लर्निंग स्टाईल लक्षात ठेवा. लर्निंग स्टाईल करताना तुम्हाला हायलाइट कंपल्सरी करायचा आहे, मार्कर तुम्हाला कंपल्सरी यूज करायचे आहेत. मार्कर यूज करताना तुम्हाला हळूहळू लक्षात येईल की बाबा फर्स्ट रिडिंगला मला परफेक्ट किती कितपत रिटेन राहतं. फर्स्ट रिडिंगला काही जणांचं 50% रेटिंग राहतं, काही जणांना 80% लक्षात राहतं. ओळखा, तुम्ही स्वतःला ओळखा. मग 50% जर रिटेन राहत असेल तर तेवढं काय रिडिंग करून चालणार नाही. मग त्यापेक्षा तुम्ही काय करायचं, हळू रीड करा. एखादा सपोज वीकली 2 तासामध्ये करतो, ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. तुम्हाला 3 तास लागू दे, 4 तास लागू दे, तुम्हाला 5 तास लागू दे, हळूहळू करत चला, परफेक्ट करा ती गोष्ट. आणि जवळपास रीड केल्यानंतर 70-80% जो काही डेटा तुम्ही रीड केलेला आहे तो तुमचा रिटेन झाला पाहिजे. अशा पद्धतीने तुम्ही रीड करा. बऱ्याच वेळा काय होतं की मुलं कन्फ्यूज होतात. कन्फ्यूज का होतात? कारण तुमचे रिव्हिजन्स झालेले नसतात. तर रिव्हिजन्स करा, मल्टिपल रिव्हिजन्स करा. तुमची फर्स्ट रिव्हिजन आहे ना, त्याला मे बी 1 तास लागेल. सेकंड रिव्हिजनसाठी तुम्हाला 45 मिनिट्स लागतील. थर्ड रिव्हिजनसाठी 30 मिनिट्स लागतील. फोर्थ रिव्हिजनसाठी 15 मिनिट्स लागतील. नंतर तर काय सगळं तुमच्या लक्षातच येईल, हे आहे मला माहितच आहे, हे मला माहितच आहे. जे माहीत नाही तीच गोष्टी फक्त रिव्हिजनमध्ये बघायची. रिव्हिजन करताना मुलं काय करतात, सगळ्याच गोष्टी वाचत राहतात, सगळ्या गोष्टी नाही रीड करायची. जे तुमच्या लक्षात नाही आहे, जे तुमच्या लक्षात
ठेवण्यास थोडासा प्रॉब्लेम येतो, अशाच गोष्टी फक्त रिव्हिजन मध्ये रीड करत जायच्या. एकदा एखादा अभिज तुमचं बुक वगैरे परफेक्ट झालं, एखादी न्यूज डीप मध्ये तुमची झाली, तर तीच तीच गोष्ट तुम्ही परत परत रीड करू नका. लक्षात आलं? सो रिव्हिजन करताना फार प्रिकॉशन घ्या, रिव्हिजन भरपूर करा. सगळ्यात बेस्ट म्हणजे तुम्ही व्हिडिओ ऐका, व्हिडिओ ऐकूनच बऱ्यापैकी तुमचं परफेक्ट होऊन जाईल. प्रत्येकाला टाइम डिफरंट लागू शकतो, पण टाइम तुम्हाला द्यावा लागेल. जे फर्स्ट टाइम रिडिंग स्टार्ट करत आहेत ना जीकेचं, त्यांना तर सुरुवातीला खूप वेळ लागेल. एकदा तुम्हाला फ्लो सापडला ना जीके कसा करायचा कि मग झालं म्हणून समजा. त्यानंतर येतं फिअर ऑफ मिसिंग आउट, फोमो. फोमो सायकॉलॉजी काय होतं की हा मला ही पण न्यूज करायची आहे, मला ती पण न्यूज करायची आहे, माझे हे पण लक्षात ठेवायचं. प्रत्येक गोष्ट आपण अपॉइंटमेंट, प्रत्येक अपॉइंटमेंट लक्षात ठेवायचा ठेवण्याचा प्रयत्न करतो. मगाशी मी तुम्हाला सांगितलं त्यासाठी तुम्ही प्रत्येक कंट्री करन्सी कॅपिटल लक्षात ठेवू नका. जेवढं माइंडमध्ये तुमच्या राहील ना इझिली घ्या, जेवढं माइंडमध्ये तुमच्या राहील ना तेवढी इन्फॉर्मेशन माइंडमध्ये ठेवा. बस नेक्स्ट टाइम ती रिपीट होणारच आहे, प्रत्येक एक्झामला या गोष्टी रिपीट होतच असतात. त्यामुळे काही टेन्शन घेऊ नका, बिंदास जेवढं लक्षात राहील तेवढं लक्षात ठेवत पुढे चालत राहा. कम्प्लीट करा एखादी गोष्ट तुम्ही घेतलं वीकली, तर हा माझ्या लक्षातच राहायला पाहिजे असं ठेवू नका. तर ते कम्प्लीट करण्यावर फोकस करा. कम्प्लीट करायचं म्हणजे कसं पण नाही कम्प्लीट करायचं, 100% परफेक्शनिस्ट बनवू नका तुम्ही. 100% नाही, आपल्याला 70% रिटेन करायचं, 60% रिटेन करायचं आहे, हे लक्षात ठेवा. त्यामुळे प्रत्येक गोष्ट केलीच पाहिजे. ही जर नाही केली तर एक्झामला ते झालं तर असं फिअर ऑफ मिसिंग आउट ठेवू नका. प्रत्येक डे करण्याची गरज नाही आहे, जे इम्पॉर्टंट डेज आहेत तेच करा. प्रत्येक MOU लक्षात ठेवण्याची गरज नाही, जी इम्पॉर्टंट आहे तीच लक्षात ठेवा. बाकी मिनिस्टर्स वगैरे ते हळूहळू रिपीट पुढे होतच जातात, त्याच त्याच गोष्टी परत कळतच जातात. रिव्हिजन्स बरेच जण करत नाही, त्यामुळं बऱ्याच जणांचं कन्फ्युजन होतं. त्यामुळं रिव्हिजन करा, रिव्हिजनला पर्याय नाही. तुम्ही तुमचा एक ग्रुप तयार करू शकता आणि ग्रुपमध्ये एकमेकांना क्वेश्चन विचारते, हा सांग तू याचा आन्सर सांग. एखादा तुम्ही ठरवायचा आज तुम्ही हे विकली करणार, आज तुम्ही एप्रिल मंथ करणार. सो 4-5 जण एकत्र यायचं आणि एप्रिल मंथ मध्ये जेवढे डिफिकल्ट जमतील ना तेवढे डिफिकल्ट क्वेश्चन त्याला विचारायचे. सपोज त्याला माहीत नसलं तर त्याचा फायदा होईल, तुम्ही ते त्याला क्वेश्चन विचारण्यासाठी ते रीड केलेलं असेल तुमचा फायदा होईल. तुम्हाला त्याने एखादा क्वेश्चन त्याच्या सोर्स मधून विचारला तो तुम्हाला कळेल, हा क्वेश्चन येऊ शकतो असं तुम्हाला म्हटलं त्याने, तर तुम्ही अजून कॉन्शियस व्हाल, ते लक्षात ठेवाल. अनकॉन्शियसली तुमच्या माइंडमध्ये ते लक्षात राहील. त्यामुळं ग्रुप तयार करा. डेफिनेटली ग्रुपचा तुम्हाला GK प्रिपरेशनसाठी खूप जास्त फायदा होत असतो. बाकी GK साठी काय करायचं हे सगळं मी कव्हर केलेलं आहे. याच्या व्यतिरिक्त जर तुमचे काही क्वेश्चन्स असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता किंवा मला टेलिग्रामवर डायरेक्ट मेसेज करून जरी विचारलं तरी मी सांगेन तुम्हाला नेमकं काय करायचं. जर कन्फ्यूज झाला तर लगेच तुम्ही मला विचारा, नेमकं काय करायचं मी तुम्हाला सांगेन. कुठलीही चुकीची स्ट्रॅटेजी फॉलो करण्यापेक्षा एकदा तुम्ही फक्त कन्फर्मेशन माझ्याकडून किंवा जे तुमचे मेंटर्स आहेत त्यांच्याकडून घ्या, दॅट विल बी बेटर. सो थँक्यू. आजचं सेशन आपण इथंच एंड करतो. सो हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे. त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. टेलिग्रामवर देखील फ्युचर प्रो एज्युकेशन सर्च मारा, तुम्ही टेलिग्रामवर देखील आमचं चॅनल फॉलो करू शकता. असेच जर व्हिडिओ तुम्हाला जास्त पाहिजे असतील तर मला जास्तीत जास्त लाईक्स आणि शेअर पाहिजे. बघूया नेक्स्ट व्हिडिओ मी पुढच्या ज्या एक्झाम्स आहेत त्या एक्झामच्या स्ट्रॅटेजीसाठी टाकेन, प्रिलिमची स्ट्रॅटेजी, मेनची स्ट्रॅटेजी. पण त्याच्या अगोदर मला चांगले लाईक्स या व्हिडिओला मिळाले पाहिजेत. थँक्यू व्हेरी मच.